उद्धव ठाकरेंनी बोलताना खूप अजिबात नाही, कलंकच आहे, कलंकला कलंक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, अष्टगंध म्हणायचं काय, आम्ही कलंकच आहे तो। त्यांच्यासोबत अमानुष वागणूकता झाली, गुन्हा दाखल करण्याची मागणी करणे म्हणजे आम्हाला न्याय द्या अशी मागणी करणे सुद्धा देवेंद्रजींच्या काळात आता गुन्हा होत आहे। आणि आज तर कळस झाला की बनगार्डन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने इथे तृतीय पंथीयांच्या सोबत झुंबाझुंबी केली, त्यांच्यावरती लाठी हल्ला केला, त्यांना अक्षरशः ओढत नेलं, ऑन कॅमेरा अनेक माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी ती दृश्य टिपली, यावरही जर गृहमंत्री आणि पोलिसांचं म्हणणं असेल की आम्ही असं काहीच केलं नाही, तर ही सरळ सरळ धूळफेक आहे, आम्ही याचा निषेध करतो। आणि नितेश राणेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि दोनही गोष्टींच्यासाठी आज तृतीय पंथीयांच्या बद्दल जे काही झालं त्याला सुद्धा नितेश राणेंना जबाबदार धरायला हवं। सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोणावर गुन्हा दाखल करायचा आणि कोणावर नाही करायचा याचे त्यांनी काहीतरी ठोकताळे ठरवून घेतलेले आहेत। विरोधकांमधला कुणी असेल तर त्याच्यावर अगदी खोटे गुन्हे सुद्धा ते सहज दाखल करू शकतात, मात्र जिथे जेन्युइन घटना घडलेली आहे तिथे मात्र गुन्हा दाखल करताना लाख वेळा आम्ही तपासून घेऊ, आम्ही चेक करू, बघू अशी सगळी उत्तरं पोलीस डिपार्टमेंट कडून दिली जातात। ज्या अर्थी हे सगळं घडतं त्या अर्थी गृहमंत्र्यांनी आपली सगळी कुवत, सगळी शक्ती, ताकद ही सगळी फक्त आणि फक्त विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पणाला लावली आहे, ती गोरगरिबांना आणि उपेक्षित समूहांना न्याय देण्यासाठी नाहीये। आता ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण आणि भाषेचा स्तर घसरला जातोय, निलेश राणे, नितेश राणे हे सगळे आपल्या संस्कारांचा परिचय देत आहेत, त्यामुळे एका अर्थाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ते त्यांचे संस्कार दाखवत आहेत। पण या सगळ्यांमध्ये वारंवार तृतीय पंथीय समूहाला टार्गेट करणे, त्यांच्यावर अभद्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणे हे अत्यंत निंदनीय आहे, अशोभनीय आहे, असंस्कृतपणाचे लक्षण आहे। आणि आज तर कळस झाला की बनगार्डन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने इथे तृतीय पंथीयांच्या सोबत झुंबाझुंबी केली, त्यांच्यावरती लाठी हल्ला केला, त्यांना अक्षरशः ओढत नेलं, ऑन कॅमेरा अनेक माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी ती दृश्य टिपली, यावरही जर गृहमंत्री आणि पोलिसांचं म्हणणं असेल की आम्ही असं काहीच केलं नाही, तर ही सरळ सरळ धूळफेक आहे, आम्ही याचा निषेध करतो। आणि नितेश राणेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि दोनही गोष्टींच्यासाठी आज तृतीय पंथीयांच्या बद्दल जे काही झालं त्याला सुद्धा नितेश राणेंना जबाबदार धरायला हवं। परंतु त्यांची दाखल करण्यात यावा पण असं असतानाही पोलिसांनी त्यांच्यासोबत झटापट केली, एक प्रकारचा या ठिकाणी अमानुष वागणूक दिली असा आरोपही त्यांनी केलाय। त्यांच्यासोबत अमानुष वागणूकता झाली, गुन्हा दाखल करण्याची मागणी करणे म्हणजे आम्हाला न्याय द्या अशी मागणी करणे सुद्धा देवेंद्रजींच्या काळात आता गुन्हा होत आहे। एकीकडे मात्र देवेंद्रजींच्या पत्नी एका कुख्यात बुकीच्या सोबत वावरतात, तेव्हा त्यांच्या नुसत्या सांगण्यावरून गुन्हे दाखल होतात, तत्काळ अटका होतात, गुजरात पर्यंत लोक पाठवली जातात, परंतु इथे माणसं थांबतात, आरडाओरडा करतात, न्याय मागतात, रात्रीपासून बिना अन्न पाण्याची थांबतात, त्यांना मात्र कुठलाही न्याय पोलीस देत नाहीत, याचा अर्थ पोलिसांवर किती दबाव असेल याची कल्पनाच केली। प्रश्नच नाही, हे सगळं सरकारच्याच इशाऱ्यावर होतं, कुणावर गुन्हा दाखल करायचा आणि कुणावर नाही करायचा। मी आधीच म्हटलं की याचे सगळे ठोकताळे ठरलेले आहेत या लोकांचे, की जो कुणी विरोधक असेल त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, खोटे गुन्हे भले दाखल करू, खोटे साक्षी पुरावे फॅब्रिकेटेड गोष्टी तयार करू, पण जो कुणी जेन्युइन असेल, जो न्याय मागतोय त्याला मात्र आम्ही न्याय देणार नाही। कारण सत्ती पुढे शहाणपण चालत नाही आणि सत्ता ही सध्या मुजोरांच्या हातात आहे। मुख्यमंत्र्यांकडे आणि तृतीय पंथांना हात उचलणे इतपत आतापर्यंत कुठल्या गृहमंत्र्यांची मजल गेली नव्हती, काय सगळं बघताय नाही? उपमुख्यमंत्री असणारे गृहमंत्री यांचाच एवढा करेक्ट कार्यक्रम लागलेला आहे की त्यांचं सगळं लक्ष स्वतःची खुर्ची वाचवण्यात आणि केंद्र सरकारची मर्जी संपादन करण्यामध्ये त्यांचा वेळ खर्च होत आहे, त्यामुळे खाली काय होत आहे, त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या खात्यांतर्गत कर्मचारी काय पद्धतीने वागत आहेत याकडे लक्ष द्यायला देवेंद्रजींना वेळच नाहीये। कारण देवेंद्रजींचा सगळा वेळ पक्ष फोडण्यामध्ये, लोकांचे आमदार पळवण्यामध्ये, खरेदी विक्रीच्या गोष्टींमध्ये किंवा त्याची शेखी मिळवण्यामध्ये,
आणि अभद्र टिप्पण्या आणि त्यासाठी सब कॉन्ट्रॅक्टर नेमणे याच सगळ्यांमध्ये जात आहे. पूर्ण प्रकरण नीट हाताळता आलं नाही का? कारण त्यांची मागणी केवळ इतकीच होती, परंतु त्यावरून हा एवढा सगळा गोंधळ या ठिकाणी. पोलिसांना कोणतंच प्रकरण सध्या हाताळता येत नाहीये. एकूण गृह खात्याची पकड किती ढिली झाली आहे याच्या अनेक घटना आपल्याला वारंवार दिसत आहेत. मग ते चरणी रोडचं प्रकरण असेल, एका शासकीय वसतिगृहामधलं बलात्कार आणि खून प्रकरण असेल, किंवा दुसरं एका ठिकाणचं चर्च गेट मधला एका महिलेचे अक्षरशः तिच्या प्रेताचे तुकडे करून ते तुकडे शिजवण्याचं प्रकरण असेल, किंवा सामूहिक बलात्काराची हत्येची प्रकरणं असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर गृहमंत्री म्हणून वारंवार देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत आहेत. आजचा इतक्या निरुपद्रवी तृतीयपंथीयांवरचा हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा तर आहेच, पण गृह खात्यावर अजून एक कलंक लावणारा आहे, गृह मंत्रालय कलंकित करणार आहे. मंत्र्याची सुरुवात शेवटचा प्रश्न की देवेंद्र फडणवीसांवरती उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे, तिथून त्याची सगळी सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी बोलताना खूप केले असं वाटतं, अजिबात कलंकच आहे. कलंकला कलंक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? अष्टगंध म्हणायचं काय? आम्ही कलंकच आहे तो. साधा गणित विचार करा तुम्ही की त्यांच्या कार्यक्रमात अमित शहा आल्यानंतर चेंगरा चेंगरीमध्ये ज्या स्त्री सदस्यांचा मृत्यू होतो, दुसऱ्यांदा अमित शहा येतात परंतु स्त्री सदस्य मृतकांच्या घरी सांत्वन भेटही देत नाहीत, हे कलंकित करणारी गोष्ट नाही का? बुलढाण्याच्या तिथे समृद्धी महामार्गावर अपघात झाला, अक्षरशः कोणाचा प्रेत आहे ते ओळखायला येत नव्हतं, त्यांचा अंत्यविधी चालू असतानाच एक पक्ष फोडून त्याचा शपथविधी केला जातो, हे कलंकित करणारी गोष्ट नाहीये का? इथला एक एक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातो हा कलंक नाहीये का? इथल्या बाई पोरी लेकी बाई अजिबात सुरक्षित नाहीये हा कलंक नाहीये का? वारंवार एक एक पक्ष फोडणे आणि लोकशाही संपवणे हा कलंक नाहीये का? जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करून नको त्या गोष्टींना थारा देत फक्त आणि फक्त स्वतःची मुख्यमंत्री. बरं, एवढा कलंकित कार्यक्रम करून सुद्धा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळत नाही, मला त्याचंही वाईट वाटतं की एकदाची देऊन टाका त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची. पण मला वाटतंय की आता आदरणीय दादांसारखी हुशार व्यक्ती तिथं आली आहे, त्यामुळे दादा निश्चित मुख्यमंत्री होतील आणि मग देवेंद्रजींचं काय ते कळत नाही.